अमरनाथमध्ये सध्या माकड टोपी टोळीची दहशत पसरली आहे. डोक्यात टोपी आणि तोंडावर मुखवटा लावलेले हे 8-10 दरोडेखोर आहेत. गुरुवारी अंबरनाथमधल्या बी कॅबिनच्या गजराज अपार्टमेंटमध्ये शिरून 2 घरातून थेट चॉपरच्या धाकावर त्यांनी महिलांच्या अंगावरचे घरात ठेवलेले दागिने आणि रोकड असा ऐवज लुटून दिला. त्यावेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना निखिल बनसोडे या तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बदलापुरातही अशा घटना घडल्या होत्या. लोक घरी नसताना चोऱ्या हे नेहमीच आहे, पण आता थेट लोकांना धाक दाखवून चॉपरच्या धाकानं लुटालुटीचे हे धक्कादायक प्रकार आता वाढीस लागले. आम्हाला डायरेक्ट घुसले आतमध्ये आणि थोडे मारण केले आणि आमचे तोंड बांधलं, हात बांधले आणि घरातले सोनं नाणं वगैरे घेऊन गेले. 4-5 जण घरामध्ये आले आणि आम्हाला पूर्ण म्हणजे चाकू वगैरे सुरे दाखवून धमकी द्यायला लागले. का म्हणजे जेवढं काय असेल ते द्या लवकर, नाही तर तुम्ही तुम्हाला आम्ही मारून टाकू. सगळं माझ्या अंगावरचं मंगळसूत्र कानातले वगैरे सगळं त्यांनी घेतलं, त्यांनी काढून. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.